नेक्स्ट पॉइंट इज स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लैक बॉडी रेडिएशन. जसी परफेक्टली ब्लैक बॉडी रेडिएशन ऐब्सॉर्ब पण करते एनर्जी, तशी त्याला आपण हीटिंग केल्यानंतर रेडिएशन्स इमिट पण करते, बाहेर पण टाकते. त्यामुळं इमिट केल रेडिएशन जे आहेत, ह्या इमिट केल रेडिएशन आणि वेवलेंथ याचा जर आपण ग्राफ काढला, दॅट इज रेडियंट पॉवर आणि वेवलेंथ याचा जर ग्राफ काढला, तर हा ग्राफ असा येतो. त्यामध्ये जशी वेवलेंथ वाढेल तसे हे रेडियंट पॉवर वाढत जाते, परत एका पर्टिक्युलर वेवलेंथ पर्यंत, त्याच्यानंतर परत ही रेडियंट पॉवर कमी होते आणि हे वेगवेगळ्या टेम्परेचरला. परत फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आपण 3000 केल्विन टेम्परेचर ठेवलं आणि आपण जर वेवलेंथ चेक करत गेलो, वेवलेंथ वाढत गेलो, तर रेडियंट पॉवर वाढते. परत नेक्स्ट 4000 टेम्परेचर ठेवलं, परत सेम ग्राफ ऑप्टेन होतो. नेचर वेवलेंथ इंक्रीजेस, रेडियंट पॉवर इंक्रीजेस अप टू पर्टिक्युलर वेवलेंथ, देन अगेन बियॉन्ड दॅट वेवलेंथ अगेन रेडियंट पॉवर डिक्रीजेस, अगेन फॉर सेम फॉर 5000 केल्विन, 5500 केल्विन, हे वेगवेगळ्या तापमानाला आपण जर बघितलं तर ग्राफचं नेचर सेम येतं. फक्त हा ग्राफचा शेप इकडं लेफ्टला शिफ्ट होत चालला, प्लस त्याची एनर्जी आहे, ही एनर्जी पण वाढत चालली. फ्रॉम एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व्ह दॅट, आपण एक्सपेरिमेंट करून बघितलेले जी रेडिएशन बाहेर पडतात, ती बाहेर पडलेले रेडिएशन जे आहेत प्रत्येक वेगवेगळ्या तापमानाला आणि वेगवेगळ्या वेवलेंथला, हा रेडियंट पॉवरचा पण ग्राफ काढलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, ऍट अ गिव्हन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. ही जी आपण वेगवेगळ्या वेवलेंथला एनर्जी बघितली, तर ही युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड नाही आहे, प्रत्येक वेवलेंथला वेगवेगळी एनर्जी इमिट झालेली आहे, रेडियंट झालेली आहे पॉवर. At given temperature, the radiant power emitted initially increases with increase of wavelength, reaches its maximum and then decreases. The wavelength corresponding to radiation of maximum intensity lambda max is characteristics of temperature of the radiating energy. म्हणजे जसं टेम्परेचर वेगवेगळं आपण वाढवत गेलो, आणखीन वेवलेंथ जर आपण चेंज करत गेलेले, वेवलेंथ चेंज करत गेल्यानंतर काय होतं, जशी वेवलेंथ वाढेल तशी ही रेडियंट पॉवर वाढते आहे आणि एका पर्टिक्युलर वेवलेंथ पर्यंत, त्याच्यानंतर परत ही रेडियंट पॉवर कमी होते आणि जी पर्टिक्युलर वेवलेंथला रेडियंट पॉवर जी मॅक्सिमम आहे, त्यावेळेची जी वेवलेंथ आहे त्याला म्हणायचं लॅम्बडा मॅक्स, त्याला म्हणायचं कॅरेस्टिक्स ऑफ टेम्परेचर ऑफ द रेडिएटिंग बॉडी. एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ऍट ऑल वेवलेंथ. आपण जे हे कर्व काढले, त्या कर्वच्या बिलोचा जे एरिया आहे, हा एरिया म्हणजेच काय असतं, त्या बॉडीनं ऑब्जेक्टनं एनर्जी जी इमिट केली आहे पर युनिट एरिया पर युनिट टाइम, ती एनर्जी मिळते आपल्याला. द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट शॉर्टर वेवलेंथ, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ग्राफचं नेचर सेम आहे, जसं आपण तापमान वाढवू तसं लॅम्बडा मॅक्स जे आहे, म्हणजे ज्या एका पर्टिक्युलर वेवलेंथला मॅक्सिमम रेडियंट पॉवर मिळते, ती वेवलेंथ जी आहे, ही वेवलेंथ लेफ्ट साईडकडे शिफ्ट होत चाललेली आहे, जसं आपण तापमान वाढवू तसं. At higher temperature, the radiant power or total energy emitted per unit time, per unit area, corresponding to all wavelength increases. म्हणजे जास्त तापमान जसं वाढत जाईल, तापमान जसं वाढत जाईल तसं बाहेर पडणारी एनर्जी जी आहे, रेडियंट एनर्जी, ह्याची पण व्हॅल्यू वाढत आहे, पण नेचर मात्र ग्राफचं सेमच असतं. ऍट अ टेम्परेचर 300 केल्विन अराउंड रूम टेम्परेचर, द मोस्ट इंटेन्स ऑफ दीज वेव हॅज अ वेवलेंथ ऑफ अबाउट 5×10⁻⁶ मीटर. द रेडियंट पॉवर इज स्मॉलर फॉर वेवलेंथ डिफरंट फ्रॉम दिस व्हॅल्यू. जर आपण साधारण 300 केल्विन तापमान ठेवलं, तर त्यावेळी जे रेडिएशन जी वेवलेंथ आहे, ती वेवलेंथ नियर अबाउट 5×10⁻⁶ मीटर इतकी येते. नेक्स्ट पॉइंट इज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. Wien's displacement law is the wavelength for which emissive power of black body is maximum is inversely proportional to the absolute temperature of the black body. तर ज्या वेवलेंथला मॅक्झिमम इमिसिव्ह पॉवर असते, ती वेवलेंथ दॅट इज लॅम्बडा मॅक्स, ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीच्या ऍब्सोल्यूट टेम्परेचर वरती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. दॅट इज लॅम्बडा मॅक्स प्रोपोर्शनल टू 1/T. दॅट इज लॅम्बडा मॅक्स इक्वल टू बी बाय टी. बी इज कॉन्स्टंट, lambda max into T equal to B. B is the Wien's constant and this value equal to 2.897×10⁻³ meter Kelvin. Lambda max, wavelength at which the black body dominantly radiate. This law is useful to determine temperature of distant stars, sun, moon, etc. म्हणजे हे हा जे लॉ आहे, हा लॉ लॉंग डिस्टन्सचे टेम्परेचर जे आहे, हे टेम्परेचर डिटर्मिन करण्याच्या वापरतात. फॉर एक्झाम्पल, सन टेम्परेचर, मून टेम्परेचर,
किंवा बाकीचे जे स्टार्स आहेत दूरदर्शनचे तारे त्यांचं तापमान मेजर करण्यासाठी विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वापरतात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब, लाइक एंड शेयर.